नहीं नहीं कहने कहने सब फिर हो गया एकदम हां हां बाकी या नेवाशा नगर पंचायतीच्या अध्यक्ष सौयोगी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली त्या भूमीतून जिल्ह्यामध्ये एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना हे सुरू करताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि त्याकरता विशेष करून काल रात्रीच हा कार्यक्रम मी दुसरीकडे घेणार होतो मात्र याचं महात्म्य हे करण्याकरता आदरणीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आपल्याला ह्या नेवाशामधून आपल्याला सुरू करायचं आहे त्याकरता प्रथमतः त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की संतांच्या भूमीमधून सुरुवात केलेलं काम जे आहे ते निश्चित त्याला यश मिळत असत. हा कार्यक्रम जो आहे एक व्यक्ती एक झाड हे लक्षात आलं असेल आपल्याला की ज्यावेळेस गेल्या 3 महिन्यापूर्वी कोरोनाची जी महामारी होती जिल्ह्यामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये साधारणतः 2 लाख एवढ्या व्यक्ती पॉझिटिव्ह व्यक्ती सापडलेल्या होत्या. मंत्री महोदय पहिली लाट जी चालली ती जवळजवळ 1 वर्षाची लाट होती आणि त्याच्यामध्ये 75,000च फक्त व्यक्ती अफेक्ट झालेल्या होत्या तर दुसऱ्या लाटेमध्ये 2.5 महिन्यामध्ये 2 लाख व्यक्ती झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये लक्षात घेतलं तर जिल्ह्यामध्ये 60 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला करता आला. त्यावेळेस आदरणीय मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये आम्हाला निश्चित मदत केली. ज्या ज्या वेळेस अडचणी जिल्ह्यामध्ये आल्या त्यावेळेस आम्ही त्यांना रात्री फोन करायचो की हा टँकर अतिशय मोठा सक्रिय सहभाग त्या ठिकाणी आम्हाला होता की ऑक्सिजनची काय आवश्यकता आहे आणि दरवर्षी आपण अनेक कोटी वृक्ष लागवडीचे आपण कार्यक्रम केले मात्र आता प्रत्येक व्यक्तीनं जे आहे प्रत्येक व्यक्तीला किती ऑक्सिजन लागतो हे आम्हाला दुसऱ्या लाटेमध्ये लक्षात आलं आणि त्याच्यामुळे असं ठरवलं की ठीक आहे शासकीय कार्यक्रम नाही गव्हर्नमेंट रेझोल्युशन नाही जीआर नाही परिपत्रक नाही आणि आपण निदान नगर परिषद क्षेत्रामधून तरी हा कार्यक्रम आपण एक व्यक्ती एक वृक्ष असा हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे नियोजन प्रभावीपणे राबवण्याचा त्यांचा संकल्प होता आणि त्यांनी इतर ठिकाणी वेळ दिला होता परंतु मी त्यांना विनंती केली की आपण नेवाशाला या इथनं आपण जिल्ह्याची सुरुवात करूयात ते दिलेला कार्यक्रम रद्द करून इथे आले त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांनी एक दृष्टिकोन ठेवून या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कोरोनाची जी लाट या जिल्ह्यामध्ये दानादान उडून सगळ्यांची गेली त्यामध्ये त्यांनी जरी सांगितलं की आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला आटोकात प्रयत्न केला आम्हाला यश आलं काही ठिकाणी अपयश आलं परंतु हे सगळं होत असताना लोकांची देखील जनजागृती म्हणावी तेवढ्या प्रमाणात होत नसल्यामुळे आणि काही अनेक अडचणी आल्यामुळे ही लाट फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे जीव घेऊन गेली. आम्हाला कोणालाही आणि तुम्हालाही अजिबात कल्पना नव्हती की इतकी मोठी लाट ही कोरोनाची येऊ शकेल कारण पहिली लाट आली त्यांनी सांगितलं की जवळपास 1 महिन्यामध्ये फक्त 75,000 कोरोनाचे पेशंट सापडले परंतु दुसऱ्या लाटेमध्ये 2 महिन्यात 2 लाखाच्या वर आकडा गेला आणि त्यामध्ये दुर्दैवाने अनेक तरुण जणांना जीव द्यावा लागला. तुम्ही आम्ही सगळेजण त्याच्यातून होरपावून निघालो आणि याच्यातनं आम्ही सगळेजण तरी खाडकन जागे झालो की आता आपल्याला लोकांना बरोबर घेऊन खरोखर याला रोखायचं असेल तर छोट्या मोठ्या गोष्टींचा आसरा घेतला पाहिजे नवीन वळणावरती येऊन काही काम केले पाहिजे आणि त्यातनच मला वाटतं चांगला ऑक्सिजन हवा देणारे जे नवीन किंवा जुने झाडं आहेत अधिक देणारे त्यांची लागवड आपण केली पाहिजे वृक्षारोपण केलं पाहिजे ते वाढवले पाहिजेत आणि त्याच हेतूने आज आपण इथे ते वृक्षारोपण करतोय. वट सावित्रीच्या पौर्णिमेच्या या निमित्ताने शुभमुहूर्तावरती आपण हे काम करतोय. हेच काम या जिल्ह्यामध्ये अधिक प्रभावीपणे आता व्हावं अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि या तालुक्यामध्ये
हे जे वृक्षारोपण आपण अनेक वर्षापासून करतोय, गडाख साहेबांना वृक्षांची फार मोठी आवड आहे, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशांत आणि आम्ही देखील सर्व युवक कार्यकर्ते हे काम करत असतो। ज्यावेळेस तीर्थक्षेत्राचा आपण 13 कोटीचा प्लॅन मंजूर करून घेतला, रस्ता झाला, त्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन नेवासा फाटा ते नेवासा शहर आणि मंदिरापर्यंत आपण नुसतेच वृक्ष लावले नाही तर ते जगवण्याकरता ट्री गार्ड लावले, टँकरचा पाण्याचा खर्च आपण केला आणि त्याचं 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर आपण चित्र बघतो की अनेक झाडं ही जगलेली आहेत। म्हणजे नुसते वृक्ष